चला टीम जुनंदर की थोड़ा फास्ट खेला मास स्टार्ट कराए लवकर सलाम आज स्टार्ट करायची आहे विनंती असेल टीम जुनान दुर्की आणि ओपनिंग पेअर बॅट्समन योगेश लास्ट मॅचचा हिरो तब्बलच्या बॅटमधनं सहा षटकार आणि एक चौकार आपला पाहायला मिळाला होता. इन पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग देखील होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. बॉलचा वेग देणारा बॉल होता बॉल मध्ये काहीच कमी नव्हती बट ज्या प्रकारे स्ट्रोक पाहायला मिळाला ना हेलिकॉप्टर साधा वा काय बात आहे काय बॅटिंग झाली आहे सध्याच्या घडीला. योगेश मॅन इन गोल्डन फॉर्म इतना दमान लाईन चांगली आहे डॉट बॉलचा इशारा आलाय आणि अल्पेश देखील कुठे मागे राहणार आहेत कारण अल्पेश देखील भरपूर चांगली गोलंदाजी करतात या टुर्नामेंट मध्ये. लास्ट टू मॅचेस मध्ये देखील भरपूर इम्प्रेस केलं अल्पेशने आणि या मॅच मध्ये देखील आपला छाप सोडण्याचा प्रयत्न नक्कीच अल्पेश करेल. पुढचा बॉल इथन मिस टायमिंग स्ट्रोक आहे बॉल अवे मध्ये आहे कॅचची संधी फिल्डर उपस्थित देखील आहेत. लास्ट मॅच मध्ये ज्या बॅट्समन ने अक्षरशः गोलंदाजांची कत्तल केली होती त्या बॅट्समन योगेशला इथन वापस जाऊ नक्कीच तुम्ही पाहू शकता भरपूर सारं मनोरंजन आमचे डोरेमॉन क्या बात आहे. चला विनंती असेल म्युझिक संपली असो आपण देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हा. पुढचा बॉल सूरज केनी आले क्रमांक 3 सॉरी ओपनिंगला आले होते आणि इथनं बघा पॉवर पूर्णपणे सूरज केनीची या स्ट्रोक मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल जाईल लॉंग लॉंग बिग वे इट्स अ ह्यूज गोलंदाज भरपूर खुश होते बट आता जो सीन पाहायला मिळाला ना नॉट जस्टिफाय. जाऊ दे पुढचा बॉल सूरज स्ट्राईक एंडला आणि इथं स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न एसर लागली आहे बॉल शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये आणि किती वेगाने दुसरी धाव कंप्लीट केली आहे. जरी विकेट गेली असती तरी स्कोर कार्ड चौथ्यावर जाऊन पोहोचलाय ती पण महत्वाची गोष्ट आहे. पुढचा बॉल इथं अपील केली जाणी यस फिंगर अप सूरज केनीला देखील इथं वापस जावं लागेल. दोन षटकार जरी खर्च केले अल्पेशने तरी कुठे ना कुठे जे महत्वाचे जे दोन विकेट होते महत्वाचे जे दोन विकेट्स होते बॅट्समन सूरज केने आणि योगेशचा महत्वपूर्ण विकेट काढला अल्पेशने आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्जता आहे गोलंदाज कुणाल.
चला प्लीज फास्ट केला, कारण यानंतर देखील आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक मॅच अजून खेळायचीच आहे. या मॅचची विजेता टीम टीम यज्ञिका स्पोर्ट आमनेशी फाईट करेल आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये. तिथं शॉर्ट पिच डिलिव्हरी होती पण साईडला फिल्डर उपस्थित आहे आणि फक्त एक सिंगल असेल या बॉलवर. आणि दुसरी दावेचा देखील प्रयत्न डायरेक्ट, यस अजून एक विकेट मिळाली आहे टीम जुनान दुर्गीला. तब्बल लागणारा तिसरा झटका टीम भावालेला बॅट्समन आउट. सो तुम्ही फास्ट केला, कुणाल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल इथं शॉर्ट पिच डिलिव्हरी पुल करण्याचा प्रयत्न केला जातोय. अपील केली जातीय एक सिंगल रन असेल या बॉलवर. चला पुढचा बॉल, चला थोडं वेल कमी घ्या प्लीज. कुणाल पुन्हा एकदा इन दर्जेदार बॉल आणि बघा फाईनल एकला जवळ जवळ फिल्डरने स्वतःला झोकून दिलं होतं. चांगली फिल्डिंग राहिली दमान या बॉलवर. दोन धावा दमान इथं कम्प्लीट झाले. आपण स्कोर कार्ड पाहूया, स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 17 धावेंवर. 17 धावा धाव फलकावर आहेत आणि नक्कीच अजून देखील इथं 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि नक्कीच प्रयत्न असेल टीम भावलेच्या बॅट्समन एखादा मोठा फटका, कारण टीम भावाले जबल देखील स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे, ते देखील इथं फाईट करू शकतात. इन चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी होती, अपील तर केली जाते बट पंच संमत नाही आहे. कुठे ना कुठे पॉइंट ऑफ इम्पॅक्ट नक्कीच बाहेर होता, त्यामुळे अंपायर नॉट आऊटचा इशारा दिलाय. आणि अजून देखील इथनं 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि स्कोर कार्ड जो आहे आता दमान जाऊन पोहोचलाय 18 शेवटचे 2 बॉल. कुणाल सज्ज होतील आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन आणि इन राऊंड द लेग बॉल. यू मिस बट आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. लागणारा हा तिसरा झटका टीम भावालेला, बॅट्समन आउट. इथं खेळ बाकी आहे, शेवटचा बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधला. धावफलकावर दबा आहे तर 18 हा शेवटचा बॉल महत्वाचा आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. कदाचित मोठा फटका आला तर एक चांगला मोमेंटम असेल टीम भावालेकडे. शेवटचा बॉल लाईन खराब आहे, स्वेअर बॉलचा इशारा येतोय.
थोडासा डावी एशे सोडून बाहेर बॉल जात होता. सो स्वेअर बॉलचा इशारा केला अंपायर्सने. स्कोर कार्ड आता एक्स्ट्रा रनच्या मदतीने 79 जाऊन पोहोचलाय. बट कौतुक करावं लागेल टीम जुनांदुर्गीचं, कारण लास्ट मॅचमध्ये या टीमने तब्बल 3 षटकामध्ये 67 धावा बनवल्या होत्या आणि त्याच टीमला कुठे ना कुठे एक एक रनसाठी संघर्ष करावा लागतो इथनं. आणि शेवटच्या बॉलवर देखील रनआउटच्या माध्यमातून विकेट आली आहे. ग्राउंड मध्ये पाठवून द्यायची सर. ओपनिंग पेयर टीम यज्ञिका स्पोर्ट आमनेच्या कॅप्टनने टॉस साठी येऊन राहायचं आहे. टीम यज्ञिका स्पोर्ट आमनेचा कॅप्टन नक्कीच सन्माननीय योगेशजी भोईर साहेब नक्कीच दुबईवरून आपल्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात. आणि नक्कीच आमच्या या जो तुम्ही ट्रॉफीज पाहत आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर दिला. सो नक्कीच साहेबांचे मी आमच्या आयोजनाच्या वतीने आभार व्यक्त करेन. आणि नक्कीच ते देखील ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत दुबईवरून. आणि साहेबांचं देखील मी हार्दिक स्वागत करेल. सर प्लीज फास्ट केला 2 षटकांमध्ये 20 धावा इथं डिफेंड करायच्या आहेत टीम बावालेला. आणि नक्कीच या टीममध्ये ती क्षमता आहे की 2 षटकांमध्ये 20 धावा डिफेंड करू शकतात. कारण गोलंदाज सुरेश केनेसारखा देखील गोलंदाज या टीमला बिलॉंग करतो. त्यानंतर योगेश देखील एक चांगला गोलंदाज आहे. इथं पहिल्याच बॉल हवेमध्ये आहे आणि यस पहिल्याच बॉलवर ज्या विकेटची गरज होती ती विकेट काढली आहे गोलंदाज योगेशने. आपल्या टीमसाठी लागणारा हा पहिला झटका बॅट्समन प्रफुल्लला वापस जावं लागेल. बिग विकेट थँक यू डीजे. आणि आता हृदयाचे ठोके वाढणार आहेत टीम जुनांदुर्गीचे, कारण पहिल्याच बॉलवर विकेट गेली आहे. आणि कुठे ना कुठे या पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. 10 जास्त धाव बनवाव्या लागतील, कारण जर विचार केला 2 षटकामध्ये 20 धाव चेस डाऊन करायचे आहेत. कदाचित दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुरज केने आपल्याला गोलंदाजी करताना दिसतील, तो देखील मोठा चॅलेंज आहे. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप राहिला होता. अजून एक डॉट बॉल आणि एक एक डॉट बॉलने इथनं प्रेशर वाढतोय टीम जुनांदुर्गीवर. आणि नक्कीच ही मॅच आपल्याला शेवटच्या चरणापर्यंत रंगताना दिसेल, कारण दोन्ही टीम फायटर टीम आहेत या विभागामधल्या. फायटर डेफिनेटली चांगली पाहायला मिळेल. इथं मिसिट आहे, बॉल लॉंग रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. थोडीशी मिसफील फंबल झालं
बॉल फिल्डर्स ना बीट करून निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार धावा मिळतील. क्रिकेटच्या भाषेमध्ये चुकीला माफी नाहीये. चार धावा आणि ही चूक किती मार्क ठरेल टीम भावालेला, कारण या चार धावा विजय आणि पराभवाचं अंतर देखील ठरू शकतात. क्रुशियल मोमेंटला चार धावा मिस, खराब फिल्डिंग राहिली. बट अजून देखील हरकत नाहीये, अजून देखील मॅच भरपूर बाकी आहे. पुढचा बॉल लाईन खराब आहे, स्क्वेअर बॉलचा इशारा येतोय. थोडासा मी तर म्हणेन संयम दाखवावा लागेल टीम भावालेला, कारण थोडीशी मिसफील्ड जरी झाली तरी आपण विचार केला तर धावपळीवर आताच्या धावा आहेत तब्बल पाच, अजून देखील 15 धावा बाकी आहेत. फाईट तर इथनं देखील होऊ शकते पुढचा बॉल, आणि इथनं पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. स्क्वेअर बॉलचा पुन्हा एकदा इशारा येतोय योगेशला, इथनं थोडासा विचार करावा लागेल. चला थोडा वेळ कमी घ्या प्लीज, कारण अजून एक मॅच इथनं नक्कीच आपल्याला कम्प्लीट करायची आहे. स्विंग अँड मिस डॉट बॉल, मॅच मध्ये एक एक बॉल नंतर नक्कीच ही मॅच भरपूर आपल्याला चांगली पाहायला मिळेल. आजच्या दिवसामधली नक्कीच हाय व्होल्टेज इन्काउंटर मधली ही एक मॅच आहे. टीम भावाली आणि जुनांदुर्गी आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये दोन्ही टीमने भरपूर चांगलं कार्य दाखवलंय, पण इथं कोणती टीम शेवटच्या चरणापर्यंत चांगलं क्रिकेट खेळेल, कोणती टीम इथं ही मॅच जिंकेल, भरपूर सारे प्रश्न आहेत. बट या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला येणारे काही बॉल सांगून जातील, कारण दोन्ही टीम्स या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भरपूर चांगलं क्रिकेट दाखवलंय आणि दोन्ही टीम्सचा इतना प्रयत्न असेल की ही मॅच जिंकून शेवटच्या मॅच मध्ये टीम आमने सोबत फाइट करावी. दोन्ही टीमची इच्छा आहे, पण कोणत्या टीमची इतना दमान इच्छा कम्प्लीट होईल. आणि नक्कीच मी एक गोष्ट सांगेल की जर आपण इक्वेशनचा विचार केला तब्बल ज्या धावपळीवर धावा आहेत 7, अजून देखील 13 धावांची गरज आहे येणाऱ्या 7 बॉल मध्ये. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून, शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला 7 बॉल 13 इक्वेशन. आणि शेवटच्या बॉलवर टॉप एज लागलाय, फिल्डर पोहोचू शकतील का? सूरज केने उपस्थित तर होते बट फक्त एक सिंगल आणि आफ्टर फर्स्ट ओव्हर. स्कोर कार्ड जो आहे 8 धावा धावपळीवर येणारे 6 बॉल तब्बल 12 धावांची गरज आहे. आणि आता इथं नक्कीच महत्वाचं डिस्कशन, कोणता गोलंदाज शेवटचा षटक टाकेल. सो चला प्लीज फास्ट विनंती असेल टीम भावायला आपल्याला. विनंती असेल टीम भावाले प्लीज स्पीड अप करा, कारण अजून एक मॅच बाकी आहे. आणि नक्कीच इथं संघनायकाने नक्कीच विकेशवर विश्वास दाखवलाय शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 12 धावा डिफेंड करण्यासाठी, कारण ते देखील एक चांगले गोलंदाज आहेत. चला प्लीज फास्ट केला टीम भावाले विनंती असेल. 6 बॉल 12 इक्वेशन आहे. आणि नक्कीच मी तर म्हणेन हृदय टीम आमदेचा कॅप्टन आपण टॉस साठी येऊन राहायचं विकेश. 6 बॉल 12 इन स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, स्विंग एन मिस, डॉट बॉल आलाय. काय मॅच पाहायला मिळतीये, जवळजवळ पूर्णपणे संघर्ष दोन्ही बाजूने केले जाते. कोणती टीम इथं दमान हार मानायला तयार नाहीये, कारण मोठी स्वप्न घेऊन दोन्ही टीम्स या स्पर्धेमध्ये उतरल्या होत्या. आतापर्यंत भरपूर चांगलं कार्य दोन्ही टीम्सच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे, पण या शेवटच्या चरणामध्ये कोणती टीम इथनं प्रेक्षकांची मन जिंकेल. पुढचा बॉल, अजून एक डॉट बॉल, एक एक डॉट बॉल पराभवाच्या दिशेने घेऊन चाललाय टीम जुनांदुर्गीला. थोडासा इथनं विचार करावा लागेल बॅट्समॅन अल्पेशला. अल्पेशने गोलंदाजी तर चांगली केली होती, बट कुठे ना कुठे फलंदाजी मध्ये थोडासा मी तर म्हणेन निराश करतोय. अजून देखील मॅच संपली नाहीये, 4 बॉल 12 धावांची गरज आहे. मेहनत तर भरपूर केली आहे दोन्ही टीम्सने आतापर्यंत, पण कोणाच्या मेहनतीला इथनं मिळेली यश, कोणती टीम पुढच्या फेरीमध्ये करेल प्रवेश. अजून एक डॉट बॉल, क्या बात आहे,
दर्जेदार गोलंदाजी, जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या प्रकारे सेटअप लावला होता व्हाईट यॉर्करचा, सातत्याने एकच लाईन एंड लेंथवर गोलंदाजी केली जाते आणि सलगचा हा तिसरा डॉट बॉल या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. आणि मित्रांनो, नक्कीच मॅच आवडली असेल तर ताल्या आता नक्कीच व्हायला पाहिजेत, कारण येणारे तीन बॉल गरज असेल बारा धाव्यांची. इथनं अल्पेश आपल्या टीमला विजय मिळवून देतील का, हा देखील प्रश्न आहे. पुढचा बॉल लॉफ्टेड फटका डाउन द ग्राउंडच्या अंदाजामध्ये, बॉल हवेमध्ये आहे, फील्डर उपस्थित आणि कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे, बट अल्पेश नॉन स्ट्रायकर एंडला आणि आता स्ट्रायकर एंडला बॅट्समन असतील समीर. आणि इक्वेशन 2-11, बघा इक्वेशन कुठे होते आणि आता कुठे आली आहे. म्हणून मी म्हटलं होतं की टीम भावाले 20 धावांवर देखील संघर्ष करेल, आणि संघर्ष नव्हे तर कुठे ना कुठे विजयाचा एक मितमाने सहवास देखील यायला सुरू झालाय. 2-11 गरज. आणि बघा दर्जेदार गोलंदाजी, या बॉलने जवळ जवळ या मॅचचा रिझल्ट डिसाइड केलाय. काय क्रिकेट पाहायला मिळालं टीम भावालेच्या माध्यमातून, युनिटीची पॉवर काय असते ना तुम्हाला या टीमला पाहून मिळेल. कारण फलंदाजी थोडीशी चुकीची राहिली, बट गोलंदाजी मध्ये कमबॅक करून दाखवला. चला टीम आमनेचा कॅप्टन आपण सज्ज राहायचं. ओ सॉरी, नक्कीच आमच्यासोबत जॉईंट येत आहे, हरकत नाहीये. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर नक्कीच हरकत नाहीये, मॅच फिनिश. काय क्रिकेट राहिलं टीम बावले, हरकत नाहीये, कॅप्टनने लगेच यायचं आहे. तुमचा नक्कीच जो सेलिब्रेशन असेल